पेट्रोल डिझेल सह घरगुती गॅसचे दर सतत वाढत आहेत महागाईच्या वरवंट्याखाली सर्वसामान्य जनता मात्र केंद्र सरकारनं घरगुती गॅसच्या दरामध्ये पुन्हा वाढ करून सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मध्यवर्ती बस स्थानक परिसरात चूल पेटवून तीव्र निदर्शनं करण्यात आली पेट्रोल डिझेलसह घरगुती गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेत महागाई नियंत्रणात आणण्यात केंद्र शासनाला अपयश आल्याचा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं कोल्हापुरातल्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात तीव्र निदर्शनं करण्यात आली आंदोलकांनी ढकलगाडीवर गॅस सिलेंडर ठेवून त्यावर चूल पेटवली घरगुती गॅसचे दर वाढल्यामुळे आता सर्वसामान्य कुटुंबांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे असा आरोप कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी केला केंद्र सरकारनं घरगुती गॅसला पर्याय म्हणून चुलीवर जेवण करण्यासाठी सरपण उपलब्ध करून द्यावं अशी उपरोधिक टीका करण्यात आली आंदोलकांनी केंद्र विरोधात जोरदार घोषणा दिल्या या आंदोलनामध्ये कॉम्रेड नामदेव गावडे रघुनाथ कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते